सर्वोच्च न्यायालयात बहुमत चाचणी संदर्भात सुनावणी सुरू आहे, तर या सुनावणी दरम्यान बहुमत चाचणीसाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे। तर बहुमत चाचणीची घाई का असा सवाल यावेळी ऍडव्होकेट सिंघवी यांनी केला। ऍडव्होकेट सिंघवी आपला युक्तिवाद करतात, बहुमत चाचणीची घाई का केली असा सवाल त्यांनी यावेळी केलाय। पात्रतेबाबत निकाल प्रलंबित असताना बहुमत चाचणी का मागितली असं शिवसेनेमार्फत विचारण्यात आलंय। तर बहुमत चाचणीचा आणि आमदार अपात्रतेचा संबंध काय असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केलाय। आमदार अपात्र असतील तर मतदान ग्राह्य कसं असा सवाल सिंघवी यांनी केला। सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेनं याचिका दाखल केली आहे। भाजपनं बहुमत चाचणीची मागणी केल्यानंतर शिवसेनेमार्फत ही याचिका दाखल केली। या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। शिवसेनेमार्फत ऍडव्होकेट सिंघवी आपला युक्तिवाद करतायत, बहुमत चाचणीसाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी यावेळी सिंघवी यांनी केली आहे। तर पात्रतेबाबत निकाल प्रलंबित असताना बहुमत चाचणी का मागितली असा सवाल ऍडव्होकेट सिंघवी यांनी केला। तर बहुमत चाचणीचा आणि आमदार अपात्रतेचा संबंध काय असा सवाल यावेळी सर्वोच्च न्यायालयानं सिंघवी यांना केला। बहुमत चाचणीसाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी शिवसेनेमार्फत करण्यात आली आहे। बहुमत चाचणीसाठी घाई का केली असा सवाल ऍडव्होकेट सिंघवी यांनी शिवसेनेमार्फत केलाय। पात्रतेबाबत निकाल प्रलंबित असताना सुद्धा बहुमत चाचणी का मागितली असा सवाल शिवसेनेनं केला। सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, बहुमत चाचणीसाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी यावेळी शिवसेनेनं केली आहे। आमदार अपात्र असतील तर मतदान ग्राह्य कसं असा सवाल ऍडव्होकेट सिंघवी यांनी केला। तर बहुमत चाचणीचा आणि आमदार अपात्रतेचा संबंध काय असा सवाल यावरती न्यायालयानं केलाय। देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यपालांना बहुमत चाचणीची मागणी केली। या मागणीनंतर शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केली। तर सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात आता सुनावणी सुरू आहे। ऍडव्होकेट सिंघवी हे शिवसेनेची बाजू मांडतात। बहुमत चाचणीची घाई का केली असा सवाल ऍडव्होकेट सिंघवी यांनी केला। बहुमत चाचणीसाठी वेळ वाढवून मागितलाय। तर पात्रतेबाबत निकाल प्रलंबित असताना बहुमत चाचणी का मागितली असा युक्तिवाद ऍडव्होकेट सिंघवी करतायत। आमदार अपात्र असतील तर मतदान ग्राह्य कसं असा सवाल ऍडव्होकेट सिंघवी यांनी केला। तर बहुमत चाचणीचा आणि आमदार अपात्रतेचा संबंध काय असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केलाय। बहुमत चाचणीला सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेनं आव्हान दिलंय। तर सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी सुरू आहे। ऍडव्होकेट सिंघवी शिवसेनेची बाजू मांडतायत। बहुमत चाचणीची घाई का केली असा सवाल ऍडव्होकेट सिंघवी यांनी केलाय। पात्रतेबाबत निकाल प्रलंबित असताना सुद्धा बहुमत चाचणी का मागितली असा सवाल ऍडव्होकेट सिंघवी यांनी केला। बहुमत चाचणीसाठी सिंघवी यांनी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी केली आहे। तर आमदार अपात्र असतील तर मतदान ग्राह्य कसं धरलं जाईल असा सवाल ऍडव्होकेट सिंघवी यांनी केला। तर बहुमत चाचणीचा आणि आमदार अपात्रतेचा संबंध काय असा सवाल न्यायालयानं केला। सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेचा युक्तिवाद सुरू आहे। ऍडव्होकेट सिंघवी शिवसेनेची बाजू मांडताय। नोटीस योग्य की अयोग्य ते आम्ही ठरवू असं न्यायालयानं म्हणलंय। बहुमत चाचणीचा आणि आमदार अपात्रतेचा संबंध काय असं सिंघवी यांनी म्हणलंय। सर्वोच्च न्यायालयात बहुमत चाचणी संदर्भात मोठी सुनावणी सुरू आहे। बहुमत चाचणीचा आणि आमदार अपात्रतेचा संबंध काय असा सवाल न्यायालयानं केला। आमदार अपात्र असतील तर मतदान ग्राह्य कसं असं सिंघवी यांनी सवाल केला होता। तर नोटीस योग्य की अयोग्य ते आम्ही ठरवू असं न्यायालयानं म्हटलंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, शिवसेनेच्या या युक्तिवादाबद्दल अधिक काय माहिती द्याल?
सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5 वाजता जी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये सत्ता राज्यात असेल की जाईल यासा अशी परिस्थिती सध्या राज्यात निर्माण झाली आणि त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे। शिवसेनेच्या वतीने मनु सिंघवी हे जे वकील सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करताय त्यांनी म्हटलंय न्यायाधीशांना म्हटलंय की मला वेळ द्या थोडासा मला 5 ते 7 मुद्दे मांडायचे आहेत। इतके घाई गडबडीमध्ये ज्या पद्धतीने राज्यपालांकडे सांगण्यात आलं की विशेष अधिवेशन घ्यावं आणि फ्लोर टेस्टची देखील मागणी करण्यात आली आहे त्यामुळे यामध्ये देखील इतकी घाई कशासाठी। त्यासोबतच 2 मंत्री हे परदेशी आहे आणि त्यासोबत 2 मंत्र्यांचा निकाल 2 मंत्र्यांना मतदान करायचं की नाही या संदर्भातले जे निर्णय तो येणे बाकी आहे त्यामुळे इतकी घाई करू नका घाई करायला नको अशा पद्धतीची मागणी देखील त्यांनी सिंघवी यांनी न्याय कोर्टात केली आहे। त्यासोबतच जे आमदार अपात्र आहे त्यांचा पात्रतेविषयी अपात्रतेविषयी निर्णय देखील बाकी आहे आणि अशा पद्धतीमध्ये आपण जर बघितलं तर ही घाई केल्यासारखं होईल त्यामुळे निश्चितच न्यायालयाने याबाबत विचार करावा अशा पद्धतीचा युक्तिवाद हे सुनील प्रभू म्हणजे शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी जे वकील दिले मनु सिंघवी हे सध्या न्यायालयामध्ये आपला युक्तिवाद करतायत त्यामुळे निश्चित बघणं महत्वाचं आहे की हा युक्तिवाद सुरू आहे आणि या युक्तिवादामध्ये त्यानंतर जे एकनाथ शिंदे यांचे वकील आहे नीरज कौल हे देखील त्यानंतर युक्तिवाद करणार आहे। त्या युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालय याबाबत काय निर्णय देतं हे देखील बघणं महत्वाचं आहे। आपण जर बघितलं तर आता एका बाजूला सुनावणी सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक सध्या मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरती सुरू आहे। यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यासोबतच मंत्री छगन भुजबळ हे ऑनलाईनच्या माध्यमात नाही कारण की ते कोरोनाग्रस्त आहे। हा मुद्दा देखील सुप्रीम कोर्टाच्या सध्या मनु सिंघवी यांनी मुद्द्यात घेतलाय त्यांनी म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 मंत्री जे आहेत ते कोरोनाग्रस्त आहे त्यांना देखील या फ्लो टेस्ट साठी कशा पद्धतीने येईल हा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय त्यामुळे निश्चितच जशा जशा वेळ पुढे जाते तशा तशा घडामोडी ह्या सुप्रीम कोर्टात घडतायत त्यामुळे सुप्रीम कोर्ट आज नेमकं काय निर्णय देतं याकडे पूर्ण राज्याचं नव्हे पूर्ण देशाचं लक्ष लागून आहे। सिद्धी प्रशांत या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजकीय घडामोडींबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे का? सर्वात महत्वाची गोष्ट अशी असते की राज्य मंत्रिमंडळाची ज्या बैठक असते त्या बैठकीमध्ये राजकीय घडामोडी किंवा राजकीय विषय हे नसतात त्यामध्ये एक अजेंडा ठरवला जातो त्यानुसार विषय असतात। आपण जर बघितलं असेल तर अनिल परब काल यांनी 2 विषय बोलले होते प्रसारमाध्यमांनी एक विषय होता औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यात यावं या संदर्भात जो विषय होता त्यासोबत दुसरा जो विषय होता बांद्रा येथील जे सरकारी कर्मचारी त्यांच्या घरांसाठीचा एक विषय होता 2 विषय ते आज या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवणार आहे आणि त्यावरती निर्णय येण्याची शक्यता आहे। मात्र आपण जर बघितलं राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे जी सध्या आता काही वेळापूर्वी राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा आहे की संभाजीनगर नावावरती काँग्रेस हे कुठेतरी याला विरोध दर्शवू शकतं किंवा या नामकरणास ते विरोध दाखवून या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हंगामा देखील होऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे। आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः मंत्रिमंडळ बैठकीसाठी आज मंत्रिमंडळाची बैठक ज्या सभागृहात होती त्या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने संभाजीनगर औरंगाबादमध्ये सभा घेतली होती त्या सभेत स्पष्ट केलं होतं औरंगाबादला संभाजीनगर म्हणून आपण संबोधित सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवरती येऊयात। शिवसेनेकडून काय युक्तिवाद करण्यात येतोय काही अपडेट्स मिळतात का? शिवसेनेकडनं आता युक्तिवादाला सुरुवात झाली आहे आता बघणं महत्वाचं आहे कारण की ज्या पद्धतीने आता शिवसेनेकडनं म्हणजे शिंदे गटाकडनं जी सुनावणी सुरुवात व्हायची पण तत्पूर्वी जे शिवसेनेचे वकील आहे मनु सिंघवी सुनील प्रभू यांनी हे दिलेले आहे ते सध्या त्यांचा युक्तिवाद मांडत आहेत त्यामुळे त्यांचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे गटाचे वकील हे नीरज कौर हे आपला युक्तिवाद मांडणार आहे आणि त्यानंतरच निश्चित होणार आहे की उद्या महाविकास आघाडीची जी बहुमत सिद्ध करण्याची चाचणी ही संपन्न होते की नाही होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। प्रशांत सिंघवी यांनी म्हणलं आमदार अपात्र असतील तर मतदान ग्राह्य कसं तर यावरती न्यायालयानं म्हणलंय की बहुमत चाचणीचा आणि आमदार अपात्रतेचा संबंध काय तर या संदर्भात काय अधिक माहिती द्याल? आपण जर बघितलं असेल ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे जे आमदार आहे शिवसेनेमधनं जे बंडखोर आमदार जे बाजूला गेले 39 आमदार, मात्र त्याच्यामधील 16 आमदारांना अपात्रतेसाठी हे डेप्युटी जे होते स्पीकर नरहरी झिरोळ यांच्याकडनं पत्र देण्यात आलं होतं आणि त्यांना रविवारी संध्याकाळी 5 वाजता वेळ दिला होता. त्याच्या विरोधामध्ये जे अपात्रतेसाठी ज्यांचा अर्ज आला त्यांचे सुप्रीम कोर्टात गेले होते आणि त्या सुनावणीमध्ये त्यांनी म्हटलं होतं की यांना अपात्र करता येणार नाही, त्यासाठी त्यांनी वेळ दिलाय, त्यांना 12 जुलैपर्यंत कोणत्याही प्रकारचं त्यांचं अपात्र घोषित करू नका अशा पद्धतीचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाने दिला होता. आणि त्यानंतर त्याच वेळेस हे शिवसेनेचे जे वकील आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टात मांडलं होतं की जर असा तुम्ही वेळ दिला तर हे फ्लोर टेस्टसाठी मागणी करू शकतात आणि त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्ट त्यावेळेस म्हटलं होतं की प्रशांत ताजी अपडेट येते आमदारांना स्वतःची सदस्यता सोडायची असं शिवसेनेनं म्हणलंय, तर या संदर्भात अधिक काय सांगाल? अगदी बरोबर, आपण जर म्हणत असाल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता दोन गोष्टी यामध्ये सर्वात महत्वाचा विषय असा विषय पहिला विषय असा आहे की हे जे आमदार बंडखोर आमदार जे वेगळे गेले ते पक्ष सोडत नाही, पक्षांतर करत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही एक समूह करून वेगळा गट स्थापन करतोय, त्यामुळे निश्चित कुठेतरी आम्हाला ही अपात्रतेची अट लागू होऊ शकत असं देखील त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यानुसार आता ज्या घडामोडी घडताय त्या सध्या आता सर्वात महत्वाची जी अपडेट येते जे आमदार आहे त्यांच्या बंडखोरीवरती पात्र म्हणजे पत्राचं सध्या वाचन सुरू आहे न्यायालयामध्ये, त्यामुळे काय आता त्याला युक्तिवाद हे नीरज कौर करतात हे बघणं खूप महत्वाचं असणार आहे. सिद्धी जी धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या या सर्व माहितीसाठी. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे बहुमत चाचणीचा आणि आमदार अपात्रतेचा संबंध काय असा न्यायालयानं सवाल केलाय. तर जे आमदार संशयास्पद त्यांना मतदान करू देऊ नका असं शिवसेनेनं म्हणलंय. तर नोटीस योग्य की अयोग्य ते आम्ही ठरवू असं न्यायालयानं म्हणलंय. बहुमत चाचणीसाठी वेळ वाढून द्यावा अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. बहुमत चाचणी आधी किती वेळ द्यावा याचा काही नियम असल्याचं न्यायालयानं म्हटलं. अपात्रतेबाबत निकाल प्रलंबित असताना बहुमत चाचणीची मागणी का केली असं शिवसेनेनं विचारलंय. तर आमदारांना स्वतःची आमदारकी सोडायची आहे असं शिवसेनेनं म्हटलं. सर्वोच्च न्यायालयात बहुमत चाचणी संदर्भात सुनावणी सुरू आहे. शिवसेनेनं बहुमत चाचणीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.